निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत केल्या जात असून 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. इचलकरंजी मतदारसंघात नवीन 12 केंद्रांची वाढ होऊन मतदान केंद्रांची संख्या 266 झाली आहे. त्याला निवडणूक आयोगानं मान्यता दिल्याची माहिती प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी दिली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 22 जुलैपर्यंत मतदारांची संख्या 3,02,388 झाली आहे. त्यामध्ये 1,54,747 पुरुष आणि 1,47,581 महिला मतदार आहेत. त्यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 4,469 आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू झालाय. त्याअंतर्गत 20 ऑगस्टपर्यंत दावे हरकती स्वीकारण्यात येतील. या पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या निर्धारित कालावधीत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण करण्यात आलंय. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 12 नवीन मतदान केंद्र निर्माण झाली असून त्यामध्ये कोरोची, खोतवाडी, कबनूर आणि चंदूर या ठिकाणी प्रत्येकी 1, तर इचलकरंजीत 7 ठिकाणी नवीन 8 मतदान केंद्र निर्माण झाली आहेत. त्यामुळे इचलकरंजी मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या आता 266 झाल्याचं प्रांताधिकारी चौगुले यांनी सांगितलं.